सर अपंग असणं, पैसा नसणं, वेळ नसणं हे आमच्या मते के नाकर्तेपणाचे लक्षण आहे. प्रत्येकाला काही ना काही दिलंय, काही ना काही आहे. कुणाच्यात अपार कष्ट करायची कार्यक्षमता आहे, कुणाच्यात ज्ञानसंचय करणारी ज्ञानक्षमता आहे, कुणाच्यात आणीबाणीच्या वेळी अचूक निर्णय घ्यायची निर्णय क्षमता आहे, तर कुणाच्यात नवनवीन कल्पना अस्तित्वात आणण्याची कल्पना क्षमता आहे. तुमच्यात काय आहे? कार्यक्षमता आहे, बुद्धी क्षमता आहे, निर्णय क्षमता आहे का कल्पना क्षमता आहे? कुठली क्षमता आहे तुमच्यात? स्वतःची ओळख करून घ्यायला हवी. आपल्यात कुठली क्षमता आहे ते आधी पारखायला हवं आणि त्या क्षमतेच्या बळावर इतर क्षमता मिळवता यायला हव्यात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग आम्हाला कुठल्याही प्रवासात कसंही कटही यशस्वी होता येतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण आलोय निमगावकडे या गावामध्ये. आणि जो टेंभुर्णी परिसरातील हा भाग आहे आणि तुम्ही बघताय की अतिशय एक शास्त्रशुद्ध नियोजन करणारे गणेशजी सरक आपल्या बरोबर आहेत. आणि म्हणजे की या गोट्याचं जे स्ट्रक्चर आहे त्यांनी कसं निवड केलं किंवा याकडे 35 गाई आणि 15 कालवडे आहेत म्हणजे जवळजवळ 50 गायींचा यांचा फार्म आहे. तर आज आपण यांच्याकडून समजून घेऊयात की बाबा म्हणजे अपंग असताना सुद्धा त्यांनी हा फार्म कसं काय सांभाळला याविषयीची माहिती. नमस्कार गणेशजी. नमस्कार. तर गणेशजी, म्हणजे की सुरुवात कशी झाली या व्यवसायाला, म्हणजे की दुग्ध व्यवसाय करावा असा का वाटला तुम्हाला? दुग्ध व्यवसाय यासाठी करावा लागला की तर आपण वास्तव्य करतोय खेडेगावात. खेडेगावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती राहतो. बरोबर. पण आता अवकाळी आवर्तन, निसर्गाने साथ न देणं अशी ही परिस्थिती. तर ह्या परिस्थितीत शेतीपूरक जे व्यवसाय आहेत ते सुद्धा करणं गरजेचं आहे. फक्त शेतीवरती शेतातील पिकांवरतीच अवलंबून राहून आजच्या काळात आपल्या गरजा भागत नाहीत. बरोबर. तर त्यासाठी जोडधंदा म्हणून, शेतीपूरक जोडधंदा म्हणून हा दुग्ध व्यवसाय हा खात्रीचा, सोयीस्कर आणि प्रतिष्ठित असा व्यवसाय वाटला. बर. त्यामुळे याची निवड केली. बरोबर. आता प्रतिष्ठित म्हणताय तुम्ही, पण आता प्रतिष्ठित याकडे कोण बघत नाही. ज्यावेळेस लग्नाची वेळ येते मुलाची, त्यावेळेस मुली द्यायला लोक कचरतात, मुली देत नाहीत. कारण प्रतिष्ठेचा तसा समजला जात नाही, कष्ट समजला जातोय. तर तुमचं कसं मत आहे, म्हणजे आता तुम्ही म्हणताय प्रतिष्ठा आहे, तर कशी मिळते प्रतिष्ठा आपल्याला? ही प्रतिष्ठा अशी भेटते सर की आपण आता तुम्ही जसं म्हणालात की मुलींना शेतकरी लोक नाही आताच्या काळात नाही वाटत, की मुलींना फक्त वाटतंय की नोकरदार असावा, टाय सूट टीशर्ट शर्ट इनशर्ट केलं की प्रतिष्ठा भेटते, कारमध्ये फिरले की प्रतिष्ठा भेटते. पण ते उत्तर त्यातून त्यांना समाधान भेटतं की नाही त्या मुलींना विचारण्यापेक्षा त्यांच्या होणाऱ्या किंवा झालेल्या नवऱ्यांना विचारलं तर जास्त त्यांच्याकडून उत्तमरित्या आपल्याला समजू शकतं. बर बर. पहिली गोष्ट, व्यवसाय म्हटलं की आपण स्वतः मालक राहतो. आणि नोकरी म्हटलं की ते मोठा नोकरदार म्हटलं की त्याला लिमिटेशन राहतात. बरोबर. कोणत्याही गोष्टी त्याच्या पगारीचे लिमिट राहते, त्याच्या वेळेचं लिमिट राहते. तुम्ही तुमच्या बॉसला कितीही काम करून दिलं तरी तुमचं लिमिट ठरलेलं आहे, 15 असेल, 20 असेल, 50,000 सॅलरी असेल. तुम्ही जर व्यवसाय निवडला, स्वतःच्या निर्णयाने तो निर्णय घेतलेला असतो, स्वतःच्या विचाराने, त्यामुळं ते काम तुमच्या आवडीचं राहते, त्यात मक्तेदारी ठरलेली नसते, तुम्ही स्वतः मालक असता. तर अशा पद्धतीने व्यवसाय फायदेशीर वाटतो. व्यवसाय फायदेशीर याकडे तुम्ही वळाला, म्हणजे दुग्ध व्यवसायाकडे. पण आता अपंग आहे तुम्ही, तर अपंग असून सुद्धा तुम्ही हे कष्टाचा कसं काय व्यवसाय निवडला? सर अपंग असणं, पैसा नसणं, वेळ नसणं हे आमच्या मते के नाकर्तेपणाचे लक्षण आहे. कारण या गोष्टीसाठी तर नियोजन आणि अभ्यास या गोष्टी महत्वाच्या आहेत. बरोबर. आता नियोजन अभ्यास म्हणताय तुम्ही, तर काय वाटतंय म्हणजे की आजचा तरुण जो दुग्ध व्यवसाय करतोय, सुरू येतोय, परवडत नाही, हो, तुमचं काय मत आहे? आता सामान्यापेक्षा आपण कालपर्यंत म्हणू शकतो. आज बऱ्यापैकी तंत्रज्ञान पण सुधारलेलं आहे,
आणि आजच्या तरुणाकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर माहिती त्याच्याजवळ आलेली आहे आणि तो आता उत्तमरित्या व्यवसायाकडे हा पाहू लागलेला आहे. कालपर्यंतचा जर विचार केला तर आपण जे कालपर्यंत दुग्ध व्यवसाय करायचो ते दोपट मार्ग करायचो. त्यामुळे बरोबर आता दोपट मार्ग म्हणताय, काय वाटतंय तुम्हाला की आता तुम्ही काय आधुनिकता काय आणली आपल्या या व्यवसायामध्ये? पहिली गोष्ट आधुनिकता, आपण अगोदर चाऱ्याची निवड त्यापासूनच सुरुवात होते. अगोदर जनावरांना आपण चारा फक्त त्यांच्या पोट भरण्यासाठी आपण वापरायचो. त्यात गिनीगोल असेल, तुमचा साधे गवत असतील, तर तुम्ही जनावरांनी फक्त त्यांनी खावं आणि त्यांची पोट फुगलेली असावी याचा विचार करायचा. पण जनावरांना आपण किती खायला घालतोय ते महत्वाचं नाही, आपण त्यांना त्यांच्या त्यांना गरजा काय, त्यांना कशाची गरज आहे त्यानुसार जर आपण चारा निवडला तर त्यातून आपल्याला चाऱ्याचीही बचत होते. आणि दुसरी गोष्ट, चारा त्यातून हे मुर्गासाकडे जर आपण लक्ष केंद्रित केलं तर आपली मॅन पॉवर आणि खर्च या दोन्ही गोष्टी आपल्याला फायदेशीर ठरतात. दोन गायी चार गायी असतील तर हाताने धारा काढायचो. आज जर आपल्याला व्यवसाय जर करायचा असेल तर हळूहळू माणूस क्वांटिटी वाढवल्याशिवाय त्याला पर्याय नाही. आणि क्वांटिटी जर वाढवायची म्हटलं तर तिथं टेक्नॉलॉजी पाहिजेच आहे. तुम्ही दोन चार गायी अगोदर हाताने धारा काढायचा, त्यामुळे चार गायींच्या वरती तरुणाची मनस्थिती नसायची की जनावर वाढवायचं, कारण त्याला शेतात जायचं, चारा आणायचा, कुठे करायची, त्यांना चारा खाऊ घालायचा, परत धारा काढायच्या हाताने. चार धारा काढल्या की त्याच्या ताकदीचं म्हणजे तिथं त्याची ताकद कमी पडते. मग नियोजन म्हणजे काय, कमी खर्चात नवीन टेक्नॉलॉजी वापरून उत्पादन वाढवणे. बरोबर, याकडे आम्ही भर घेतलेला. बरोबर, आता उत्पादन वाढवणे, आता तुम्ही ही जी टेक्नॉलॉजी केलेली आहे काय करायची वाटली तुम्हाला, साधारण काय खर्च आला तुम्हाला यात? हे करावीशी वाटली कारण पहिली गोष्ट आमचं क्षेत्र, गोठ्यासाठी आपल्याला चौकोनी जागा असणं फायद्याचं ठरतं. पण नैसर्गिकरित्या मला चौकोनी चौरस आकाराची जागा भेटली नाही, मला ही आयताकृती जागा भेटली. बरोबर, आणि जनावरांना मुक्त गोठा जर करायचा विचारात घेतला तर माझ्या डाव्या बाजूला लाईन गेलेली आहे इलेक्ट्रिक, आणि उजव्या बाजूला रस्ता गेलेला आहे. बर, नॅचरली जर सावली तयार करायची म्हटलं तर झाडांची म्हटलं तर झाडांचे शक्य नव्हतं, कारण या ठिकाणी डेरेदार झाड लावणे मला शक्य नाही, कारण माझं क्षेत्रच त्या पद्धतीचं नाही. मग उन्हाळ्यात जर आपण जर मुक्त गोठा जर पाहिला तर मुक्त गोठा आपण कधी वापरू शकतोय, फक्त हिवाळ्यातील 3 ते 4 महिने. बरोबर, नंतर आपण पावसाळ्यात पण मुक्त गोठा वापरू शकत नाही आणि भर उन्हाळ्यात पण वापरू शकत नाही. मग मुक्त गोठाच करायचा असेल, आपल्याला 12 महिने जनावर जर व्यवस्थित पाहिजे असेल तर काय करावं लागेल, तर या दृष्टीनं हे सुचलंय की बाबा आपण जो गोठा आहे तोच पूर्ण त्यावरती छत घेऊ. बर, तर ते करत असताना मग छत घ्यायचं म्हटलं तर वरून पत्र टाकायचं म्हटलं तर जनावरांना ह्या संकरित गाय असल्यामुळे टेम्परेचरचा त्रास होणार. बरोबर, त्यामुळे आम्ही फक्त हे फॅब्रिकेशन वर्क केलं आणि त्यावरती शेडनेट टाकलं. बर, शेडनेट टाकल्यानंतर पावसाळ्याचा उन्हाळ्याचा प्रश्न सुटला, पण पावसाळ्यात काय, तर त्यासाठी त्यावरून आम्ही पॉली हाऊसचा जे वरचा जो कागद भेटतोय बर तो टाकलेला आहे. म्हणजे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात असं म्हणजे 12 महिने 18 काळ आम्हाला हा गोठा वापरता येतो मुक्त जनावरांसाठी. बरोबर, आता हे मध्ये तुटलं गेलंय आता. हो, हा तर मग आता हे कशी डागडोजी करणार, किंवा यातून दोन्ही बाजूचं पाणी आल्यानंतर तिथं दाब पडून पाणी खाली येतं का? आता हे जे तुटलेलं आहे ते दाब पडून हा गॅप पूर्ण ओढला नसल्यामुळे हा गॅप पडूनच तुटलेला आहे. तर आता हे करत असताना त्याला पॅच मारण्यासाठी एक पट्टी येते, ते पॅच मारून रिपेअरिंग करू शकतो आपण. बर बर, म्हणजे की अडचणीचा भाग काय आहे अडचण? आणि आधी जर पाऊस आला तर इथं काय खाली त्रास होतो का, म्हणजे इथं भोजन इथे खाली येते असं काय या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला वाटतं काय बदल असावा? बदल त्या दृष्टीचा आपण बदल केलेला आहे, आपण बघू शकता दोन्ही बाजूने आपण शेडनेटचा वापर केलेला आहे आणि मध्ये जे आपण गटार तयार केलेले ते गटार पाणी त्यात आल्यानंतर शेडनेट ते काय टिकू शकणार नाही, त्यामुळे आपण तिथं 400 मायक्रॉनचा हा कागद वापरलेला आहे शेततळ्यासाठी ज्याचा वापर करतो आपण. बर बर, म्हणजे भक्कम भक्कम पण. बरोबर, म्हणजे की जिमजिम आले तर काय त्रास नाही, पण मोठा पाऊस आल्यानंतर पाणी दोन्ही बाजूला निघून जाते. निघून जात. बर बर, खर्च किती आला साधारण याला? साधारणतः 3 लाखाचा खर्च आलेला आहे सगळ्या ह्याला कंपाऊंड करायला.
कंपाउंड आणि वरचं स्ट्रक्चर असं 4 ते 4.5 लाखाचा खर्च आलेला आहे आमचा. बर बर बर. तुम्हाला वाटतंय का दुग्ध व्यवसाय करत असताना हा खर्च परवडतोय का तुम्हाला? हा खर्च परवडतो पण आपण एका वेळेस केलेला नाही असं. स्टेप बाय स्टेप करत आलेलो आहे आपण आणि या जनावरांच्याच उत्पन्नातून त्यात खर्च केलेला आहे. बर. जवळजवळ आम्ही 10 वर्षापासून व्यवसाय करतोय. 10 वर्षापूर्वी आम्ही एका गायपासून जी सुरुवात केलेली ते आजपर्यंत आम्ही परत एक किशातला रुपया पण घातलेला नाही आणि याच व्यवसायातला घरी पण खर्च घरपोपंचासाठी पण खर्च केलेला नाही. बर. जे काय आहे ते इन्व्हेस्ट करून हा धंदा वाढवतच आलेलो आहे. बर बर बर. म्हणजे ती वाढवत गेला तुम्ही हा व्यवसाय. बरोबर. आता हे जे शेण आहे तर इथं ढीग लागलेला आहे म्हणजे की हे आता काढायच्या ह्याच्यात आहे तुम्ही रेंज मध्ये काही असं साठते का तिकडचं आणून टाकलंय? हा जो बल्कर आहे हा धारसाठी तिकडे जे काही गाई धारसाठी जातात त्यावेळेस जे शेण पडलेलं आहे ते शेण इथं पडून हा ढिगारा झालेला आहे. आम्ही 1-2 महिन्यातून हे ट्रॅक्टरने पूर्ण हवार करतो. बर बर. आणि शेणखत हा पावसाळ्याच्या तोंडावरच म्हणजे 1 वर्षातून 1 फक्त हा काढतो. बर. म्हणजे आपल्याला क्वांटिटीत काढता पण यावा परवडावं पण आणि दुसरी गोष्ट हे जनावरांना एक प्रकारची लादी तयार होते. बरोबर. त्या जनावरांना आराम पण भेटतोय. पावसाळ्यात हे शेण असल्यामुळे पावसाळ्यात यात गारवा राहतो. बर. आणि काय वाटतंय तुम्हाला मुक्त गोठा किती फायदेशीर झाला तुमच्यासाठी? मुक्त गोठा जवळजवळ 100% फायदेशीर झाला. मुक्त गोठ्यामुळे जनावर आमच्या जनावरांचा मस्टडीचा त्रास कमी झाला. दुसरी गोष्ट त्यांची पचन क्षमता वाढली. जे गव्हाने चारा राहायचा तो चारा आता शिल्लक राहत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही मुक्त गोठा केल्यामुळे जनावरांना पाहिजे तेव्हा पाणी पिता येतं. बरोबर. आपण पाहतो की बंदिस्त गोठ्यामध्ये आपण जनावरांना सकाळी आणि संध्याकाळी असं 2 वेळेस पाणी पाहतो. पण जर का एखाद्या जनावरांना सकाळी जर पाणी प्यायची नसेल इच्छा ते नाही पिणार. ते पित नाही म्हटल्यावर नंतर आपण बांधल्यानंतर त्याला आपण पाणी कधी पाजतो नंतर आपल्या टायमिंगनुसार रात्रीच पाजतो. पण त्याला जर आता सकाळी नाही पिऊ वाटलं दुपारी पिऊ वाटलं तर तोपर्यंत काय करणार ते? बरोबर. मुक्त गोठ्यात आपण ते काय करू शकतोय त्याला पाहिजे तेव्हा पाणी पिऊ शकतोय. म्हणजे चाऱ्यापेक्षा त्याच्या शरीरात पाणी जास्त असणं महत्वाचं आहे.